महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे। यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमालेही गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरच्या कॅम्प 4 भागात गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला। या ठिकाणी पैशांच्या व्यवहारातून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती। दोन्ही गटांनी एकमेकांवर हत्यार उगारली होती। त्याचवेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते। हाणामारीचा प्रकार बघून त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यातील एका गटाने थेट पोलिसांवरच चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केलं। शस्त्र नसतानाही त्यांनी हिमतीने मध्ये पडत हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर दोन्ही गटातील लोकांच्या हत्या झाल्या असत्या अशीही माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना पकडण्यासाठी 4 पथके रवाना करण्यात आली असून लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मंसुरी, ठाणे, उल्हासनगर। दिनांक 15 तारखेला रात्री 1 वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्शन 30 जवळ विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गणेश डमाळे आणि पोलीस शिपाई राठोड हे दोघं पेट्रोलिंग करत होते। ती पेट्रोलिंग करत असताना त्यांना 4 ते 5 व्यक्ती दोन व्यक्तींना मारहाण करत असल्याचं दिसून आलं। तेव्हा गणेश डमाळे आणि राठोड हे मध्ये पडले आणि त्या आरोपींना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये गणेश डमाळे याच्यावर एक चाकूने वार झाला चेहऱ्यावरती आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे दोन पोलीस आहेत, हे डिटेक्शन ब्रँच पथकाचे पोलीस होते त्यामुळे हे साध्या वेशात होते, पोलीस आहेत असं लक्षात आल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला। जखमी झालेले पोलीस शिपाई गणेश डमाळे यांना आपण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता ॲडमिट केलेलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। यातील जे इतर जखमी दोन इसम होते त्यांनासुद्धा उपचाराकरता क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना जे हॉस्पिटल येते शिफ्ट करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। यामध्ये एकूण आपल्याला 5 आरोपी पाहिजे आहेत। आरोपींच्या शोधासाठी आपण 4 पथकं रवाना केलेली आहेत। पैशाच्या व्यवहारावरून देण्यावरून हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते। हा नेमका पैसा कसला होता याबाबत आपल्याला जखमींकडे सविस्तर विचारपूस करणं आहे, त्याचप्रमाणे आरोपींकडेही ही विचारपूस करणं आहे। त्यानंतर ह्या गुन्ह्याचं कारण निश्चित आपल्याला माहिती होईल।